चे आभार मानले पाहिजेत आप्पा की तुमच्यासारखी सगळी एक गद्दार फळी बाजूला झाली आणि इमानदारांना काम करायची संधी मिळाली. मला जळगावचं एक फार विशेष वाटते, इथं गुलाबराव वाघ आहेत, गुलाबराव देवकर आहेत, गुलाबराव पाटील आहेत. एवढे गुलाब असताना सुद्धा कमळाची चलती कशी काय झाली मला ते पण कळत नाही. तीन तीन गुलाब आहेत तरी कमळाचं कसं काय ह्यांना आकर्षण आहे, अवघड आहे जरा. बरं, या सगळ्यांमध्ये या लोकांनी केलं काय माहितीये का, आप्पा किंवा इतर सगळी मंडळी सूक्ष्म अंधारेवर टीका काय करायची, तर सूक्ष्म अंधारेला काही करप्शन नाहीये, सूक्ष्म अंधारेची पाटी अगदी कोरी आहे, मग काय बोलायचं. तर उगा आपले काहीतरी गिने चुने कुठले तरी मागचा पुढचा संदर्भ कापलेले व्हिडिओ चंक्स काढायचे आणि त्या चंक्स वरती बोलायचं. हा हा त्यांचा एक फार चांगला छंद. परंतु त्यांना माहिती नाहीये की जर सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या भारताला, या राज्याला, या महापुरुषांचा वारसा असेल, तर ते लोहपुरुषांचे विचार आमच्यामध्येही तितकेच रुजलेले आहेत. त्यामुळे जे लोक भ्रमित वातावरण तयार करतात, संभ्रम तयार करतात, आणि संभ्रम तयार करताना माझ्या आडनावावरून कोट्या करतात. अंधारेबाई अंधारात होत्या, अंधारेबाई अचानक उजेडात आल्या. मला काय म्हणायचंय, आडनावावरून कोट्या करणं ही जातीवादी मानसिकता आहे, आणि जातीवादी मानसिकता हा भारतीय जनता पार्टीचा USP आहे. कारण भारतीय जनता पार्टी ही वर्णवादाची, जातीवादाची, मनुवादाची मातोश्री जननी आहे. त्यामुळे आणि हे ठरलेलं आहे ना की कोणाची आडनावं कशी असावी, मग ब्राह्मण वर्णातली आडनावं काय असावी, क्षत्रिय वर्णातली आडनावं काय असावी. ब्राह्मण वर्णातलं जे आडनाव असतं ते विद्यामय असलं पाहिजे, क्षत्रिय वर्णातलं जे आडनाव आहे ते वीरमय असलं पाहिजे, शमशेर सिंग, तलवार सिंग वगैरे आपण बघतो, हे की नाही. वैश्य वर्णातली जी आडनावं असतात ती धनमय असली पाहिजेत, हिरालाल, पन्नालाल वगैरे. आणि जे शूद्र वर्णातली आडनावं असतात ती निंदनीय असली पाहिजेत. मग निंदनीय आडनावं, मग पारवे असेल, काळे असेल, अंधारे असेल, बैले असेल, डुकरे असेल, जाणीवपूर्वक ठरवून ही मनुवादी वर्णव्यवस्था इथे या पद्धतीची आडनावं हिनकस पद्धतीने दिली गेली. पण ही हिनकस आडनावं आणि पुन्हा त्याच्यावरून कोट्या जेव्हा करतात ही आमदार माणसं, त्यावेळेला ते तोच जातीवादी दृष्टिकोन घेऊन पुढे येतात. तो जातीवादी दृष्टिकोन, मग ते सांगतात सुषमा अंधारे, कोण सुषमा अंधारे, 3 महिन्यापूर्वी कुठे होत्या, त्या आताच उजेडात आल्या. आता आप्पाची अडचण अशी आहे की आप्पांना अवतीभोवती उभी केलेली जी कॉन्ट्रॅक्टर सेना आहे ना, शिवसेना नाही बरं का, कॉन्ट्रॅक्टर सेना, तर त्या कॉन्ट्रॅक्टर सेनेतून आप्पाला वेळच मिळाला नाही की अवतीभोवतीच्या जगात काय घडते. अन्यथा आप्पाला कळलं असतं की सुषमा अंधारे याच पाचोऱ्यात 2 वेळा आली आहे, जळगावमध्ये भुसावळ असेल किंवा उभ्या महाराष्ट्रात अगदी नकाशावर आप्पाने नाव ठेवायचं मायबापाच्या इमानदारीनं. जिथं आप्पाला कुणी ओळखत नाही ना, तिथं सुद्धा मी माझे कार्यकर्ते दाखवायचे. काय काय बोलावं त्यांनी. मग ते म्हणाले 3 महिन्याच्या आधी कुठे होतात आणि अचानक तुम्ही उजेडात आलात, तुम्ही आमचे आभार माना की आमच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली. होय आप्पा, मी खरंच तुमचे आभार मानले पाहिजे, मीच का, आमच्या शरद भैयानं सुद्धा आभार मानले पाहिजे, मीच नाही तर या मतदारसंघाने सुद्धा तुमचे आभार मानले पाहिजे, आणि महाराष्ट्रातल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी सुद्धा तुमचे आभार मानले पाहिजेत आप्पा की तुमच्यासारखी सगळी एक गद्दार फळी बाजूला झाली आणि इमानदारांना काम करायची संधी मिळाली.